2DG या औषधाची किंमत अद्याप ठरलेली नाही. सध्या हे औषध थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. बाजारात थेट विक्रीसाठी अजून तरी सुरुवात झालेली नाही, त्यामुळे कुणी सोशल मीडियावर औषध विकत असेल तर त्याला बळी पडू नका असं आवाहन औषध बनवणाऱ्या डॉक्टर रेड्डीज या कंपनीनं आवाहन केलेलं आहे. सोशल मीडियावर औषध विक्रीला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. 2DG बाबत डॉक्टर रेड्डीज कंपनीनं हे आवाहन केलं आहे. हे औषध अजून तरी बाजारात विक्रीला आलेलं नाही आहे, त्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन या औषधाची विक्री केली जाते असं कळत असेल तर त्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन डॉक्टर रेड्डीज जी कंपनी हे औषध बनवते त्या कंपनीनं केलं आहे. बातमी मागची बातमी म्हणजे तौतकीनंतर आता भारतावर यास नावाच्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय. बंगालच्या उपसागरात अंदमानजवळ हवामानात बदल घडतोय. हे बदल घडल्यास या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल असा अंदाज आहे. 26 मे रोजी संध्याकाळी हे वादळ किनाऱ्यावर धडकणार आहे असं सांगितलंय. तौतके वादळाचा महाराष्ट्रासह गुजरातलाही मोठा फटका बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर गुजरातला 1,000 कोटींची मदत जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदतही केंद्रानं जाहीर केली. तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रालाही मदत जाहीर करायला हवी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. तौतके चक्रीवादळाचा मोठा फटका अर्नाळ्यातल्या कुडुपाट या गावाला बसलाय. चक्रीवादळामुळे गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो घरांचे पत्रे उडून किंवा नुकसान झालेले. सकाळी आलेल्या वादळाची तीव्रता इतकी होती की अक्षरशः नारळाची झाडं तुटून घरांवर पडली. गावातल्या सगळ्याच पक्क्या आणि कच्च्या घरांचं नुकसान झालंय. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तौतके चक्रीवादळामुळे 17 मे रोजी मुंबईच्या समुद्रात BHP-305 बुडालं. या दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला तर 184 जणांना वाचवण्यात यश आले. या कर्मचाऱ्यांना वाचवतानाचा व्हिडिओ Z24च्या हाती लागलाय. वाचवण्यात आलेल्या 125 जणांना नौदलाच्या INS कोची युद्धनौकेतून मुंबईत आणलं. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर सणसवाडी परिसराला जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसानं झोडपले. वादळी वारे आणि पावसाचा भाजीपाला पिकांना फटका बसणार आहे. तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र वातावरणातल्या गारव्यामुळे दिलासा मिळालाय. औरंगाबादमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह काही भागात जोरदार पाऊस झाला. गेल्या 2 दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात औरंगाबादमध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे औरंगाबादेत काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडला. दरम्यान वादळाचा परिणाम म्हणून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.